तरी या बेस फॉर्मच्या निमित्ताने मला तुम्हाला तीन महत्त्वाचे मुद्दे आज समजावून सांगायचे आहेत. आणि हे समजावून सांगत असताना मी जो तुम्हाला मुद्दा सांगत होतो की जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ती साध्य करत असताना ती गोष्ट मी स्वतःहून ठरवलेली आहे की मला कोणीतरी ठरवायला सांगितलेली आहे, फोर्सफुली सांगितलेली आहे, काय आहे दोनपैकी नेमकं काय आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला माझी गोष्ट साध्य करत असताना ज्या बाबींमधून मला प्रवास करायचा आहे, ज्या 100 गोष्टींतनं मला प्रवास करायचा आहे, हा प्रवास करत असताना नेमका माझा फोकस नुसत्या त्या प्रवास करणाऱ्या कामांवर न ठेवता एक महत्त्वाच्या गोष्टीवर मला तो फोकस ठेवला पाहिजे. आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे सेल्फ अपग्रेडेशन, म्हणजे स्वतःला प्रत्येक बाबीमध्ये वर नेण्यासाठी करावयाचा प्रयत्न. कारण कसं होतं की आपल्याला कोणकोणते कामं करायची आहेत हे माहिती असतं, पण ती करत असताना माझ्यातल्या ज्या उणीवा आहे ज्या मला त्या गोष्टी साध्य करू देत नाही आणि त्या उणीवा भरून काढणे यालाच सेल्फ अपग्रेडेशन असं म्हणतात. आणि म्हणून मी जे काही काम स्वतः ठरवलेलं आहे त्या 100 गोष्टीतनं मला प्रवास करत असताना माझा पूर्ण फोकस माझ्या सेल्फ अपग्रेडेशनवर असला पाहिजे की माझ्यामध्ये कोणकोणत्या उणीवा आहेत, मी माझ्या वेळेचा सदुपयोग करताना कुठे कमी पडतोय, माझी कामाची सुरुवात कधी होते आहे, त्यावेळेस मला उत्साह वाटतो का, त्यावेळेस ते जे ध्येय मी ठरवलेलं आहे त्या ध्येयाच्या दृष्टीने माझी पाऊल वाट ही त्या दिशेने जाते आहे की नाही हे मला बघायला लागतं. आणि मग काय होतं की सकाळी माझा जो प्रवास सकाळपासून सुरू होतो रात्रीपर्यंतचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा एक दिवसीय प्रवास वन डे ट्रॅव्हल हाच आपण सातत्याने करत असतो. म्हणून हा वन डे ट्रॅव्हल आपण व्यवस्थित चॉकआउट करायला हवा की मी उठायला कधी पाहिजे, मी कधी एक्सरसाइज करायला पाहिजे, माझ्या शारीरिकदृष्ट्या मी कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या मला करायला हव्या, ज्या मी नको करायला, या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास करायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना माझा फोकस माझ्या अपग्रेडेशनवर असला पाहिजे. समजा मला एखादी गोष्ट सुरू करायची आहे तर ती सुरू करत असताना ती माझी विल आहे का, बेस फॉर्मची सुरुवात, बेस फॉर्मची स्टार्टिंग, त्याचा अतिशय प्रभावी मुद्दा म्हणजे विल पॉवर. कारण विल पॉवर ती इच्छाशक्ती जर माझ्यामध्ये नसेल, ती जर कुणी लादलेली असेल ती माझी स्वतःची नाही तर ती कधी पण नष्ट होणार. पण जी विल पॉवर माझी आहे, जी मी स्वतः ठरवलेली आहे, ती कितीही विषम वाटू दे, ती दिसायला कशी पण दिसू दे, समोरचा व्यक्ती हसू दे, काही पण होऊ दे, पण ती माझी आहे, मी ठरवलेली आहे. आणि ती जर मी ठरवलेली आहे तर त्या ठरवलेल्या त्या गोष्टींवर माझा स्वतःचा जो फोर्स आहे तो फोर्स मला लावता येतो आणि तो मी लावायला हवा. मग तो फोर्स लावत असताना माझ्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढण्यासाठी सगळ्यात पहिले मला माझा फोर्स लावावा लागतो. येस, मला उठताना त्रास होतो, मग तिथनच मला सुरुवात करायला लागते. कारण माझ्या जीवनाची सुरुवात कुठं आहे, उठण्यापासूनच तर आहे. आणि उठणे हाच एक पाया आहे माझ्या दिवसाची सुरुवात होण्यासाठी. आणि ती स्टार्ट जर माझी चुकली तर माझे जे पुढचे जे तास आहे ते सगळे खराब होणार आहे. आणि बरेचदा असं घडतं की दिवसाच्या त्या पहिल्या तासाला जी एनर्जी, जो फोर्स, जे विचार, जी पॉझिटिव्हिटी आपल्या आतमध्ये असते तीच सेम पॉझिटिव्हिटी शेवटच्या तासाला असणं गरजेचं आहे. आणि बरेचदा असं घडतं की ती शेवटच्या तासाला राहत नाही. मग माझी जी शक्ती आहे त्या शक्तीचा ऱ्हास कुठे होतोय, दिवसभरामध्ये ते काम करत असताना जी ऊर्जा माझ्यामध्ये सकाळी होती ती ऊर्जा माझी संध्याकाळच्या त्या शेवटच्या कामापर्यंत का टिकली नाही. शारीरिक क्षमता माझी कमी आहे की माझी मानसिक क्षमता माझी कमी आहे ते मला समजून घ्यायला लागतं.
आणि बरेचदा लक्षात येतं की येस एव्हरीबडी हॅज टू इन्क्रीज हिज फिजिकल कपॅसिटी ऍट द सेम टाइम मेंटली ऑल्सो. आणि जर मी माझ्या फिजिकल कपॅसिटीसाठी आणि माझ्या मेंटल पॉवरसाठी वर्क करणार नाही, मी माझ्या त्या अपग्रेडेशनसाठी वर्क करणार नाही, तर मला जे नेमून दिलेले 100 कामं आहे ते करताना मला अडचणी निर्माण होणार आहे, माझ्यातली निगेटिव्हिटी मला त्रास देणार आहे, माझ्यातला आळस, माझ्यातला उत्साह हा त्या क्षणाला किती काम करेल आणि करणार नाही हे सगळं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून ती तो जो उत्साह आहे तो उत्साह पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत टिकणं हे खरं गरजेचं आहे. आणि तेव्हाच टिकू शकतं जर एखादी गोष्ट करावयाची आणि ती तुम्ही स्वतः ठरवलेली आहे, ती तुमची विल पॉवर आहे. आणि ह्या विल पॉवर इज द फर्स्ट स्टेप ऑफ युअर बेस्ट फॉर्म. तुमच्या लाईफचा, तुमच्या त्या ध्येयाचा, तुमच्या जीवनाच्या त्या गतीचा, त्या दिशेचा, सगळ्या गोष्टीचा पाया हा तुमची विल पॉवर आहे की तुम्ही काय ठरवलं. आणि जर तुम्ही ठरवलेलं आहे तर तुम्ही फोर्स लावणार. आणि हा फोर्स लावत असताना जे काही प्लस मायनस माझ्या त्या रस्त्यामध्ये मला येणार आहेत, कधी प्लस येणार कधी मायनस येणार, तर त्या दोन्ही बाबींचा मला त्रास होणार नाही. कारण मी ठरवलेलं आहे की येस आय हॅव टू गो थ्रू दिस पर्टिक्युलर पाथ. जर मी ठरवलेलं आहे तर मला त्यावरून चालत असताना येणाऱ्या प्लस मायनस गोष्टींचा मला त्रास होणार नाही. आणि म्हणून विल पॉवर हा बेस फॉर्मचा पहिला टप्पा आहे. आणि खूपदा ही इच्छाशक्ती तितकी स्ट्रॉंग राहत नाही, मग त्या इच्छाशक्तीला खतं पाणी घालायला लागत. माझीच इच्छाशक्ती मलाच वाटणारी गोष्ट, पण जी मला आज वाटते आहे ती येणाऱ्या प्रत्येक दिवसांतर्गत माझी वाढती असली पाहिजे. अडचणी काही पण येऊ द्या, पण विल पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे. स्ट्रॉंग विल पॉवरचा अर्थ काय? जर कोणी त्याला हलवलं, काही कारणामुळे अशी काही परिस्थिती निर्माण झाली, तर तुम्हाला असं वाटतं कामा नये की मी मागे जावं. विल पॉवर त्याला म्हणतात की कुठल्याही परिस्थितीचा सामना मी करणारच. आणि ती विल पॉवर माझी मला निर्माण करायची आहे, किंबहुना ती मला दिवसेंदिवस वाढवत नाही आहे. आणि ही विल पॉवर वाढवायची कशी? विल पॉवर वाढवायची कशी? ठरवलेली तर आहे, माझी तर आहे, पण त्या माझ्याच विल पॉवरला मला जे खतपाणी घालायचं आहे ते माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत त्या सगळ्या मला कराव्या लागतील. मग तिथे तुम्हाला टाइम मॅनेज नाही करायचं. मी ज्या गोष्टी चुकीच्या वेळेत करतो आहे त्या मला योग्य वेळेत, कोणत्या वेळेत करणं योग्य आहे हे मला पहिले ठरवायला लागणार. सर्वप्रथम मला वेळ निश्चित करावी लागेल की मी कोणत्या कामाला कुठला वेळ देणार. समजा मला रोज कुठलं तरी एखादं एक पान वाचायचं आहे किंवा एखादं मोटिवेशन काहीतरी मिळवायचं आहे, मग ते पुस्तकातून असू दे, एखाद्या व्हिडिओतून असू दे किंवा एखाद्या व्यक्तीकडून असू दे, ते जर मला मिळवायचं आहे, ते जर मी ठरवलेलं आहे की हे मला मिळाल्याशिवाय मी एकही दिवस माझं कामाला मी पादाक्रांत करणार नाही, आणि त्यामुळे ती गोष्ट घेण्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल की मी माझ्या पूर्ण 24 तासाच्या या झोपेचा वेळ वगळता जो माझा वेळ आहे त्यावेळेत मी कुठल्या वेळ मी तो करायला हवा आणि कसा करायला हवा. बरेचदा ह्याच गोष्टी असतात त्या 100 गोष्टीमधल्या की ह्या कंपल्सरी करायला हव्यात, आणि त्या आपण हळूहळू बंद करत जातो, आणि त्याचाच परिणाम आपलं जे ध्येय आहे ते साध्य न होण्यामध्ये होतं असं मला वाटतं.